Hello everyone. Today in this lecture I will introduce regarding the hospital pharmacy and clinical pharmacy practical. So first apan baghuya introduction. In that hospital pharmacy is the department service in a hospital which is working under the direction of a professionally competent legally qualified pharmacist. हॉस्पिटल फार्मसी मध्ये काय आहे तो जो वर्किंग करणारा जो माणूस आहे तो कसा असला पाहिजे तर तो प्रोफेशनली कॉम्पिटेंट लीगली क्वालिफाइड फार्मसिस्ट. द डिपार्टमेंट सप्लाइज मेडिकेशन्स टू द नर्सिंग युनिट्स अँड अदर सर्व्हिसेस, फिल्स प्रिस्क्रिप्शन्स टू इन पेशंट्स, एम्ब्युलेटरी पेशंट्स अँड आउट पेशंट्स. द डिपार्टमेंट सप्लाइज मेडिकेशन टू द नर्सिंग युनिट्स अँड अदर सर्व्हिसेस. डिपार्टमेंट जे हॉस्पिटल फार्मसी आहे ते कोणाकोणाला मेडिकेशन सप्लाय करणार आहे, नर्सिंग युनिटला आणि अदर सर्व्हिसेस ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना करणार आहे. ते काय करणार, फिल्स प्रिस्क्रिप्शन्स टू इन पेशंट, आउट पेशंट अँड ॲम्ब्युलेटरी पेशंट्स. द डिपार्टमेंट ऑल्सो टेक्स केअर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फार्मास्युटिकल्स इन बल्क, डिस्पेन्सिंग ऑफ नार्कॉटिक अँड अदर प्रिस्क्राईब ड्रग्स. थर्ड, स्टोरिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ बायोलॉजिकल्स. फोर्थ, प्रिपरेशन ऑफ इंजेक्टेबल्स. फिफ्थ, स्टॉकिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ प्रोफेशनल सप्लायज. हे झाले डिपार्टमेंट कोणकोणती काळजी घेतं फॉर्म्युलेशन तयार करताना किंवा प्रिपरेशन तयार करताना, त्याचे 5 पॉईंट आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्टिव्ज ऑफ हॉस्पिटल फार्मसी. इन दॅट, टू एज्युकेट द हॉस्पिटल फार्मासिस्ट अबाउट द फिलॉसॉफी अँड इथिक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड देअर पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रोफेशनल प्रॅक्टिस. देन सेकंड, टू स्ट्रेंथन अँड एक्सपांड द सायंटिफिक अँड प्रोफेशनल अस्पेक्ट ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल फार्मसी. थर्ड वन, टू स्ट्रेंथन अँड परफेक्ट द ॲडमिनिस्ट्रेटिव ऑर मॅनेजमेंट स्किल्स अँड टूल्स इसेन्शियल टू द हॉस्पिटल फार्मासिस्ट इन हिज रोल ॲज द डिपार्टमेंटल हेड. फोर्थ, टू प्रोफेशनलाइज द फंक्शनिंग ऑफ फार्मास्युटिकल सर्व्हिसेस इन ए हॉस्पिटल. फिफ्थ, टू सर्व ॲज अ काउन्सिलिंग डिपार्टमेंट टू द पेशंट, मेडिकल स्टाफ अँड नर्सिंग स्टाफ. टू पार्टिसिपेट इन रिसर्च प्रोजेक्ट्स टू इम्प्रूव अपॉन फ्रॉम टाईम टू टाईम. टू प्लॅन, ऑर्गनाइज अँड डायरेक्ट फार्मसी पॉलिसीज प्रोसिजर्स इन कीपिंग विथ द एस्टॅब्लिश्ड पॉलिसीज ऑफ हॉस्पिटल्स. हे आपण सेकंड चॅप्टर हॉस्पिटल फार्मसीमध्ये सगळे पॉईंट ऑब्जेक्टिव्स बघितलेले आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज अ क्लिनिकल फार्मसी. क्लिनिकल फार्मसी इज अ पेशंट ओरिएंटेड सर्व्हिस. इट इन्क्लूड्स द डिस्पेन्सिंग ऑफ रिक्वायर्ड मेडिकेशन अँड ॲडवायझिंग द पेशंट ऑन द सेफ अँड इफेक्टिव यूज ऑफ ऑल मेडिकेशन्स. क्लिनिकल फार्मसी इज अ पेशंट ओरिएंटेड सर्व्हिस. इट इन्क्लूड्स द डिस्पेन्सिंग ऑफ रिक्वायर्ड मेडिकेशन. काय डिस्पेन्स करतात, तर जी रिक्वायर्ड मेडिकेशन आहेत तेवढीच डिस्पेन्स केली जातात आणि त्याचं कशी औषधं घ्यायची आहे त्याचं ॲडवाईस त्या पेशंटला केला जातो. ऑन द सेफ अँड इफेक्टिव यूज ऑफ ऑल मेडिकेशन्स द फार्मासिस्ट इज प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द पेशंट अँड द मेडिकल प्रोफेशन थ्रू हिज कॉम्प्रिहेन्सिव नॉलेज ऑफ फार्माकोलॉजिकल, फार्माकोकायनेटिक्स अँड बायो फार्मास्युटिकल प्रिन्सिपल्स. And through application of this knowledge to existing clinical situation, he helps in optimization of drug therapy and dosage individualization, thus maximizing the benefits derived from therapy and minimizing the risk associated with drug use. Objectives काय आहेत clinical pharmacy चे, तर to render the pharmaceutical care. सेकंड काय आहे, टू फोकस ऑन द फार्मासिस्ट ॲटिट्यूड, बिहेवियर, कमिटमेंट, कन्सर्न्स, इथिक्स, नॉलेज, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड स्किल्स ऑन द प्रोव्हिजन ऑफ ड्रग थेरपी विथ इम्प्रूवमेंट ऑफ द पेशंट्स क्वालिटी ऑफ लाईफ. इट इन्व्हॉल्व्स जजमेंट्स अँड डिसिजन टू अवॉइड, इनिशिएट, मेंटेन ऑर डिसकंटिन्यू ड्रग थेरपी. टू फोकस ऑन द फार्मासिस्ट ॲटिट्यूड. क्लिनिकल फार्मसीचे ऑब्जेक्टिव्समध्ये काय आहे, टू फोकस ऑन द फार्मासिस्ट ॲटिट्यूड, त्याचं बिहेवियर कसं आहे,
त्याच्यानंतर तो कमिटमेंट कशी करतो, त्याच्यानंतर त्याला नॉलेज किती आहे, तो रिस्पॉन्सिबिलिटीज किती फॉलो करतो अँड त्याचं स्किल कसं आहे, हे त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ज अवलंबून आहेत क्लिनिकल फार्मसीचे. देन थर्ड वन, इट इन्व्हॉल्व्स जजमेंट्स अँड डिसिजन टू अवॉइड इनिशिएट मेंटेन ऑर डिसकंटिन्यू ड्रग थेरपी. देन टू फोकस अँड इम्फासिस ऑन द रॅशनल यूज ऑफ ड्रग्स बाय डिलिव्हरिंग प्रोफेशनल नॉलेज ऑफ फार्मसी अँड ड्रग प्रोडक्ट्स टू पेशंट्स. देन फिफ्थ, टू असिस्ट द फिजिशियन्स इन प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग ड्रग थेरपी. टू हेल्प नर्सेस इन ॲडमिनिस्ट्रेटिंग मेडिकेशन्स अँड डॉक्युमेंटिंग मेडिकेशन्स इन्सिडंट्स करेक्टली. टू मॅक्झिमाइज द पेशंट्स रोल इन ड्रग यूज प्रोसेस. हे सगळे ऑब्जेक्टिव्ज आपण क्लिनिकल फार्मसीचे बघितलेले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसीचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघायचं आहे फर्स्ट एक्सपेरिमेंट. आपल्याला फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे नो युअर हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी लॅबोरेटरी. हे आपल्या पहिल्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे. काय काय बघायचं, त्याच्यामध्ये काय माहिती आहे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीच्या लॅबोरेटरी, त्याचं आपल्याला एक्सपेरिमेंट आज बघायचं आहे. त्याच्यामध्ये प्रायर कन्सेप्ट कुठला आहे, करिक्युलम कंटेंट, स्कोप ऑफ वर्क, प्लॅनिंग अँड असेसमेंट. देन न्यू कन्सेप्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलेली आहे, तर प्रपोजिशन, इट इज वन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट. फर्स्ट प्रपोजिशन, दॅट इज लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट्स आर एक्सपेक्टेड टू डेव्हलप इंटेलेक्च्युअल स्किल्स, मोटर स्किल्स अँड ॲटिट्यूड्स इन स्टुडंट्स. हे कन्सेप्ट आहे फर्स्ट, लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट. देन सेकंड आहे लॉजिकल थिंकिंग. तुमचं लॉजिकल थिंकिंग इज डेव्हलप्ड इन स्टुडंट थ्रू सिस्टीम अप्रोच, कंटेंट अनालिसिस अँड सिक्वेन्शियल प्लॅनिंग ऑफ लॅबोरेटरी वर्क. तुमचं लॉजिकल थिंकिंग कसं आहे लॅबोरेटरी वर्कच्या अनुसार ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. देन कन्सेप्ट स्ट्रक्चर कसं असणार, सिस्टीम अप्रोच कसा आहे, कंटेंट ॲनालिसिस कसं आहे, सिक्वेन्शियल प्लॅनिंग कसं आहे, अँड त्याच्यानुसार तुमचं त्याच्या हे तीन पॉईंट कन्सिडर करून तुमचं लॉजिकल थिंकिंग चेक करणार. देन कसं डेव्हलप होईल ते बघणार. देन थर्ड प्रपोजिशन काय आहे, ऑटोक्लेविंग. Autoclaving is the process of heating in which saturated steam under pressure is allowed to penetrate through the material at a temperature of 121 degree Celsius for 15 to 20 minutes. Pressure kiti asta 15 lbs per square inch. Autoclaving is the process of heating in which saturated steam under pressure is allowed to penetrate through the material at a temperature of 121 degree Celsius for 15 to 20 minutes. The measurement of time begins when the temperature of the material being sterilized reaches to 121 degree Celsius. That's a measurement, a timing, काय असणार आहे, temperature being material sterilized, that's a 121 degree Celsius ला रीच होणार आहे ऑटोक्लेव. देन नेक्स्ट आहे हॉट एअर ओव्हन. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ सब्जेक्टिंग द मटेरियल इन अन हॉट एअर ओव्हन ॲट अ टेम्परेचर ऑफ 170 डिग्री सेल्सियस फॉर 1 आवर. फॅट्स, ऑइल्स, पावडर, ग्लासवेअर, सर्जिकल कॅटगट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आर स्टरिलाइज्ड बाय धीस मेथड. हॉट एअर ओव्हनमध्ये ऑटोक्लेविंगमध्ये काय आहे, सॅच्युरेटेड स्टीम अंडर प्रेशर, आणि हॉट एअर ओव्हनमध्ये काय आहे, सब्जेक्टिंग द मटेरियल इन अ हॉट एअर ओव्हन ॲट टेम्परेचर 170 डिग्री सेल्सियस फॉर 1 आवर. हे आहे हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हनमध्ये आपण काय काय हे करणार आहोत, स्टरिलाइज करणार आहोत, तर फॅट्स, ऑइल्स, पावडर जे आपण लॅबमध्ये बनवणार आहोत ते, त्याच्यानंतर ग्लासवेअर जी आपण लॅबला यूज करणार आहोत ती, सर्जिकल कॅटगट. कॅटगट म्हणजे यू आकाराची एक निडाल असते, तिला आपण ब्लॅक कलरचा धागा किंवा व्हाईट कलरचा धागा असतो ते
जी आपण इंस्ट्रूमेंट सर्जरी करण्यासाठी जो यूज करतो त्याला काटगट असं म्हटलं जातं, आणि जी सगळी सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स आहेत ती स्टरिलाइज्ड हॉट एअर ओव्हनमध्ये केली जाते. देन एक हिप्पा फिल्टर्स, द इन्श्युअर दे इन्श्युअर लॅमिनार एअर फ्लो अँड रिमूव पार्टिकल्स ॲज स्मॉल ॲज 0.3 मायक्रोमीटर विथ 99.97% इफिशियन्सी. हिप्पा फिल्टर्स हे लॅमिनार एअर फ्लो बेंच हा आपण ह्याच्यामध्ये यूज केलं होतं, आणि ते काय करतात, ते रिमूव पार्टिकल्स ॲज स्मॉल ॲज 0.3 मायक्रोमीटर विथ 99.97% इफिशियन्सी. देन प्रोपोझिशन 6, ऑल ग्लास वॉटर स्टील्स अँड असेंब्ली यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. ऑल ग्लास वॉटर स्टील्स जे आहेत ते कशासाठी असेंब्ली यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन, जे की वॉटर फॉर इंजेक्शन आपण पावडर फॉर्ममध्ये जे ड्रग असतात ते जर का इंजेक्टेबल करायचे असतील तर ते लिक्विड फॉर्ममध्ये करण्यासाठी त्याच्यामध्ये वॉटर फॉर इंजेक्शन आपण ॲप्लाय करतो, किंवा जे लहान मुलांचे सिरप असतात सस्पेन्शन असतात ते ड्राय पावडरच्या फॉर्ममध्ये असतात आणि त्याला लिक्विड करण्यासाठी त्याच्यामध्ये वॉटर फॉर इंजेक्शन इन्क्लूड केलेलं असतं. देन लर्निंग ऑब्जेक्टिव्स कोणते कोणते आहेत, इंटेलेक्च्युअल स्किल्स टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ वर्किंग ऑफ ईच लॅबोरेटरी इक्विपमेंट्स. सगळ्या लॅबोरेटरी इक्विपमेंट्स जे आहेत त्याचं अंडरस्टँडिंग हे तुम्हाला झालं असलं पाहिजे. देन टू इंटरप्रिट द रिझल्ट्स फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स, ह्याच्या आपण जे लॅबोरेटरीमध्ये काम करणार आहोत त्याचं ऑब्झर्वेशन जे आहे ते तुम्ही इंटरप्ट रिझल्ट तुम्ही करायचा आहे. देन मोटर स्किल्स, ॲबिलिटी टू ऑपरेट द इन्स्ट्रुमेंट, कोणत्या कोणत्या तुम्हाला स्किल हे झाल्या पाहिजेत, तर ॲबिलिटी टू ऑपरेट द इन्स्ट्रुमेंट, ॲबिलिटी टू ऑब्झर्व, देन ॲबिलिटी टू फॉलो सेफ्टी प्रिकॉशन्स. देन आपण इक्विपमेंट कोणती कोणती आज यूज करणार आहोत, तर ऑटोक्लेव, हॉट एअर ओव्हन आणि हेपा फिल्टर्स हे आपण तीन आज लॅबोरेटरीमध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये बघणार आहोत. सो हा आहे ऑटोक्लेव. ऑटोक्लेवचं वर्क काय सांगितलेलं आहे, तर ऑटोक्लेविंग इज द प्रोसेस ऑफ हीटिंग इन विच सॅच्युरेटेड स्टीम अंडर प्रेशर इज अलाउड टू पेनिट्रेट थ्रू द मटेरियल ॲट अ टेम्परेचर ऑफ 121 डिग्री सेल्सियस फॉर 15 to 20 minutes अंडर 15 LBS पर स्क्वेअर इंच प्रेशर. द मेजरमेंट ऑफ टाईम बिगिन्स विथ द टेम्परेचर ऑफ द मटेरियल बीइंग स्टरिलाइज्ड रिचेस 121 डिग्री सेल्सियस. आता ह्या डायग्रॅममध्ये आपण बघूया, इथे फर्स्ट वरती जो आहे तो ॲडजस्टेबल सेफ्टी वॉल्व आहे, एक साईडला प्रेशर गॉज आहे, इकडनं एअर व्हेंट म्हणजे आपली जशी कुकरची शिटी असते ती इकडून जेव्हा आतलं स्टरिलाइज सगळं होतं आणि जेवढं प्रेशर त्याच्यावरती 15 LBS कंप्लीट झालं ॲट 121 डिग्री सेल्सियसला, ते 15 to 20 मिनटानंतर होतं, मग त्याच्यानंतर त्याच्या इथून शिटी व्हायला सुरुवात होते जशी आपली कुकरची होते तशी, आतमध्ये प्रेशर तयार झाल्यानंतर. मग हे स्क्रू असतात बाजूने, स्क्रू क्लॅम्प्स, मग ते काय करायचे असतात, तर ते सॉरी हे ह्या ह्याच्यामध्ये आपण दाखवूयात, ब्लॅक नॉब जे आहेत ते स्क्रू म्हटले जातं त्याला, ते काढण्यासाठी किंवा ते फिरवण्यासाठी आपल्याकडे एक लोखंडी रॉड असतो त्याच्याने ते आपल्याला काढता येतात. आणि हा जो मधला पार्ट आहे त्याला काय म्हणतात, स्टेनलेस स्टील हॉलो वेसल्स. आता त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला ते सगळे आपण जे स्टरिलाइज आपल्याला ऑटोक्लेवमध्ये करायचं आहे ते आपण त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवतो. देन परफोरेटेड मेटॅलिक बास्केट, हे ते आतमध्ये त्याला परफोरेटेड मेटॅलिक बास्केट आहे. देन पॉइंट फॉर इलेक्ट्रिक मेन्स, ह्याला इलेक्ट्रिसिटी अप्लाय केली जाते. देन हे आपण बघूया, असा आपला ऑटोक्लेव आपल्या लॅबमध्ये आहे, आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती वर्क करायचं
आहे, हा प्रेशरचा नॉब आहे. त्याच्यानंतर इथे वरती ॲडजस्टेबल हे आहे, सेफ्टी वॉल आहे, एअर व्हेंट आहे, त्याच्यानंतर स्क्रू आहेत आणि इथे इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे. हे आपल्याला आल्यानंतर बघायचं असं आहे. ऑटोक्लेव, देन हॉट एअर ओव्हन. द प्रिन्सिपल ऑफ हॉट एअर ओव्हन याच्यामध्ये काय, द प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ सब्जेक्टिंग द मटेरियल इन अन हॉट एअर ओव्हन ॲट अ टेम्परेचर ऑफ 170 डिग्री सेल्सिअस फॉर 1 आवर. फॅट्स, ऑइल्स, पावडर, ग्लासवेअर, सर्जिकल कॅटगट अँड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आर स्टरिलाइज बाय दीज मेथड. इथे व्हेंट आहे, इथं आउटर केस दाखवलेली आहे, हा इलेक्ट्रिक फॅन आतमध्ये आहे, त्याच्यामुळे आतमध्ये इलेक्ट्रिसिटीने टेम्परेचर जनरेट होणार आहे. हे ॲसबेस्टॉस आहे, देन इथं रेग्युलेटर आहे, देन हे परफोरेटेड ट्रेज आहेत की ज्याच्यावरती आपण मटेरियल आपल्याला स्टरिलाइज करण्यासाठी ठेवायचं आहे. देन इलेक्ट्रिक हीटर खालती आहे, म्हणजे जेणेकरून ते हीट तयार होऊन पूर्ण मटेरियल स्टरिलाइज करून आपल्याला मिळणार आहे. हा ॲसबेस्टॉस गॅस्केट आहे, जे की डोअर जो असतो त्याला ॲसबेस्टॉस गॅस्केट अप्लाय असतो. असं आपल्या लॅबमध्ये हॉट एअर ओव्हन आहे, त्याचे नॉब असतात खाली, ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर तो किती मिनिटाने हे रिमूव्ह करायचं, ॲट 1 आवर फॉर 170 डिग्री सेल्सिअस. हे आहे हॉट एअर ओव्हन. ते नेक्स्ट आहे हेपा फिल्टर्स. हेपा फिल्टर्स काय करतं, तर दे इन्शुअर लॅमिनार एअर फ्लो अँड रिमूव्ह पार्टिकल्स ॲज वेल ॲज 0.3 μm विथ 99.97% इफिशियन्सी हेपा फिल्टरला आहे.